आणि 2021 ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आज दिवसभर साईबाबांचं मंदिर सुरू असेल, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 9 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत साई मंदिर बंद राहील. याविषयीची अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी नितीन ओझा. नितीन, सध्या शिर्डीमध्ये कसं वातावरण आहे आणि कोणते निर्बंध साईभक्तांना पाळावे लागतील 31st रात्री किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच? निश्चितच एकीकडे राज्यभर ओमायक्रॉनचं संकट वाढत आहे, मात्र दुसरीकडे धार्मिक स्थळीसुद्धा भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतायत. नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी आहे. आज 2021 या वर्षाचा शेवटचा दिवस आणि या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झालेले आहेत. शिर्डीतील दर्शन वेळेत बदल करण्यात आलेला आहे. सकाळी 6 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंतच साई मंदिर भक्तांसाठी खुलं आहे, मात्र या वेळेतसुद्धा दर्शन घेण्यासाठी राज्यच नव्हे तर देशभरातून साई भक्त मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल झालेले आहेत. दरवर्षी 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुलं ठेवलं जातं, मात्र यावर्षी ओमायक्रॉनचं संकट असल्यानं रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आणि याच अनुषंगानं शिर्डीचं साई मंदिरसुद्धा रात्रभर खुलं राहणार नाही. रात्री 9 वाजता आज साईबाबांचं मंदिर बंद होईल आणि उद्या म्हणजेच नवीन वर्षाच्या 6 वाजता साई दर्शनाला सुरुवात होईल. म्हणजेच एकूण जर पाहिलं तर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. साई नामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमून गेलेली आहे, त्यामुळे या 2 दिवसात साई भक्तांची मोठी वर्दळ शिर्डीत दिसून येते. सगळे हॉटेल हाऊसफुल झालेत, तर दुसरीकडे प्रशासनसुद्धा ओमायक्रॉनच्या धर्तीवर अलर्ट झालेलं दिसून येत आहे. नितीन, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.